नमस्कार. आवाज माझा मृत्यूवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या काही ठळक घडामोडींकडे. टीएमटी मधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तिकिटामध्ये 50% सवलत. ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या ग्राह्यतेवर मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. आणि हातच्या लखीनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला अटक. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. हा बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना नवीन वर्षासाठी खुशखबर असून टीएमटीच्या बसमधून प्रवास करताना फक्त हाफ तिकीट लागणार आहे. या सवलतीपोटी ठाणे महापालिका परिवहनवर 5 कोटी रुपयांचा बोजा पडणार असून ही रक्कम पालिकेकडून अनुदान या रूपात घेण्यात येणार आहे. परिवहनतर्फे ज्येष्ठांना खास ओळखपत्र देखील दिलं जाणार असून या योजनेचा लाभ लवकरच घेता येणार आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना ज्येष्ठांना 50% सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांनाही अशी सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या मासिक प्रवासी भाड्यामध्ये 20% सवलत दिली जाते, मात्र अद्याप या योजनेचा लाभ कोणीच घेतलेला नाही. 50% सवलत दिल्यावर जास्तीत जास्त वृद्ध ठाणेकर त्याचा लाभ घेतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत आणला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळताच सवलत योजनेवर शिक्कामोर्तब होणार असून पालिका क्षेत्रातील हजारो ज्येष्ठांना त्याचा फायदा होणार आहे. 50% प्रवासाची सवलत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा परिवहन मार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधार कार्डची झेरॉक्स तसंच ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र अर्जाला जोडून ते लोकमान्य नगर टर्मिनस, बीके बिन, आनंद नगर आगार, वृंदावन सोसायटी बस टर्मिनस, कळवा डेपो, मुल्लाबाग डेपो येथील नियंत्रण कक्षात सादर करता येणार आहे. ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या ग्राह्यतेवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच याचिकाकर्त्याच्या सार्वजनिक हेतूबाबत मुंबई उच्च न्यायालयानं शंका उपस्थित करत याचिकाकर्त्याला फटकारला आहे. 2 वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समिती 2017 साली गठीत करण्यात आली होती. या समितीनं ठाणे शहरातील विविध विकास कामांसाठी काही वृक्ष तोडणं आणि पुनर्रोपणासाठी परवानगी दिली होती. या वृक्ष तोडीला आणि वृक्ष प्राधिकरण समिती विरोधात रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. वेळोवेळी सुनावणी समितीमधील काही सदस्यांबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करत नवनियुक्त समिती आणि समितीनं दिलेल्या परवानगीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेनं 2018 मध्ये नव्यानं वृक्ष प्राधिकरण समिती गठीत केली. सामाजिक वनीकरण विभागाच्या 3 शासकीय अधिकाऱ्यांच्या समितीनं छाननी करून एकूण प्राप्त 11 अर्जांपैकी 5 जणांचे अर्ज पात्र केले होते. तसंच 6 नगरसेवकांची समितीवर निवड केली होती. मात्र रोहित जोशी यांनी विक्रांत तावडे आणि नम्रता जाधव हे तांत्रिक दृष्ट्या पात्र नसल्याच्या कारणावरून न्यायालयामध्ये आव्हान दिलं. याबाबत त्यांनी 10 डिसेंबर 2018 रोजी प्रतिज्ञापत्र सादर केलं. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि कर्णिक यांनी न्यायालयाकडे अचानक सादर झालेल्या प्रतिज्ञापत्राबाबत याचिकाकर्त्याला खडसावलं आणि 11 डिसेंबर रोजी विस्तृतपणे सुनावणी घेतली. विक्रांत तावडे यांच्या सामाजिक संस्थेबाबत आणि नम्रता जाधव यांनी सादर केलेली प्रमाणपत्र कागदपत्रांबाबत रोहित जोशी यांनी आक्षेप घेतला होता.
ठाणे महानगरपालिकेनं विद्यापीठाशी संपर्क साधून नम्रता जाधव आणि विक्रांत तावड यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत सत्य पडताळणी केली. सदर सत्य त्या पडताळणी अहवाल न्यायालयामध्ये ठाणे महानगरपालिकेनं सादर केला. न्यायालयानंही या अहवालाची छाननी करत अहवाल ग्राह्य धरून विक्रांत तावडे आणि नम्रता जाधव यांच्या निवडीला आक्षेप नसल्याचं स्पष्ट करत निवडीला हिरवा कंदील दाखवला. दरम्यान नव्यानं अनुराधा बाबर यांच्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांची तात्पुरत्या नियुक्ती संदर्भातील आक्षेपही कोर्टानं फेटाळले. ठाणे महानगरपालिकेनं केलेली 5 तज्ज्ञ व्यक्तींची निवड आणि 6 नगरसेवकांची केलेली निवड अशा 11 जणांच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. यावेळी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित करून विकास कामांच्या आड कोणी येऊ नये असं फटकारलं. तसंच 2016 वृक्ष प्राधिकरण समिती गठीत न झाल्यानं रखडलेल्या विकास कामांबाबत खेद व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे आणि विक्रांत तावडे आणि नम्रता जाधव यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी आपली बाजू मांडली. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहून दैनंदिन कामकाजातून ठराविक वेळ काढून या अभियानामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे यांनी पालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना केलंय. नरेंद्र बल्लाळ सभागृह इथे आयोजित कार्यशाळेमध्ये त्यांनी स्वच्छता मोहिमेबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 ही स्पर्धा संपूर्ण देशामध्ये सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये ठाणे शहर सहभागी झालं आहे. ठाणे शहराला स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून पालिकेच्या कार्यकारी अभियंता उपअभियंता उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांनी कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम केलं पाहिजे याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त 2 यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था पाणी पुरवठा दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प फ्लश सिस्टीम लहान मुलांसाठी कमी उंचीच्या मुताऱ्या विद्युत व्यवस्था तसंच परिसर स्वच्छता इत्यादी गोष्टी अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरता विविध कार्यक्रम राबवले जाणार असून पालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. मालमत्ता करामध्ये 34% केलेली करवाढ ही 10% आणण्याची घोषणा सत्ताधारी शिवसेनेनं केली होती, परंतु प्रशासनानं तिला केराची टोपली दाखवली आहे. कारण प्रशासनानं 10% नाही तर आपला 15% करवाढीचा ठराव कायम ठेवून यावर्षी त्यानुसारच ठाणेकरांना बिलं पाठवली असल्याचं बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झालंय. प्रशासनाच्या या भूमिकेचा खापर मात्र सत्ताधारी शिवसेनेवर फुटला असून शिवसेनेनं ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मालमत्ता करामध्ये 34% करवाढ करण्याच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला विरोध करून तो रद्दच करण्याचा ठराव शिवसेनेनं महासभेत घेतला होता. पालिका आयुक्तांनी मात्र त्याला केराची टोपली दाखवून करवाढीचा प्रस्ताव रद्द न करता ती 34%हून 15% आणली. पाण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या महत्वाच्या प्रश्नाला हात घातला.
शिवसेनेनं जर 34% करवाढीचा ठराव रद्द करून तो 10% गेला होता तर मग या वर्षी ठाणेकरांना 15% करवाढीनं बिल कशी आली असं सांगून त्यांनी शिवसेनेची चांगलीच गोष्टी केली. मात्र प्रशासनानं 15% करवाढीचा ठरावच असल्याचं स्पष्ट करून त्यानुसारच ही बिलं पाठवल्याचं स्पष्ट केलं. त्यावर मुल्ला यांनी 15% ठराव जर सभागृहात झाला असेल तर त्याची प्रत किंवा इतिवृत्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जर प्रशासनानं ही माहिती दिली नाही तर मग ठराव झाला कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सभागृह नेते नरेश मस्के यांनी प्रशासनाच्या 34% करवाढीच्या विरोधात प्रस्तावाची सूचना मांडली होती परंतु प्रत्यक्षात ठरावच झाला नसल्याचं मत विरोधकांनी त्यावेळच्या महासभेत मांडलं होतं. विशेष म्हणजे परिवहनच्या अर्थसंकल्पात हा ठराव घुसवून त्याला मंजुरी घेतल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला होता. नरेश मस्के यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या सूचनेनुसार ही करवाढ 10% करावी असं सूचित करण्यात आलं होतं. परंतु ठाणेकरांवर करवाढीचा बोजा हवाच कशाला असं सडेतोड मत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही व्यक्त केलं होतं. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी करवाढीचे दोन्ही ठराव रद्द करण्यासंदर्भातील नवा ठराव मांडला त्याला भाजपानं अनुमोदनही दिलं होतं. तसंच महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही या ठरावाला अनुकूलता दर्शवून करवाढ कमी करावी यासाठी पालकमंत्र्यांकडे पत्र दिलं होतं. ठाण्याच्या बांदोडकर महाविद्यालयात ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी याकरता ट्रॅफिक अवेअरनेस या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम 7-11 या वेळेमध्ये थोरले बाजीराव पेशवे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीबद्दल मार्गदर्शन तसंच त्या विषयाला धरून स्पर्धा देखील ठेवण्यात आल्या होत्या. पथनाट्य या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये ज्ञानसाधना कॉलेज, वेडेकर कॉलेज, VPN पॉलिटेक्निकल कॉलेज या महाविद्यालयांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि DCP अनिमित काळे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीबद्दल मार्गदर्शन केलं. तसंच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या माधुरी देशावर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या काळात विरुद्ध दिशेच्या मार्गिकांवरून प्रवास करून रस्त्यावरील कोंडी वाढवण्याबरोबरच इतर प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न बेशिस्त वाहन चालकांकडून सुरू आहे. ठाणे वाहतूक पोलिसांकडून जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान अशा विरुद्ध दिशेनं प्रवास करणाऱ्या 35,543 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 76,49,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. शिवाय अशा वाहन चालकांविरोधात इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी थेट गुन्हे दाखल करण्यासही वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या रस्ते सुरक्षेच्या बैठकीमध्ये विरुद्ध दिशेनं धोकादायक पद्धतीनं केल्या जाणाऱ्या वाहतुकीविरोधात कडक धोरण अवलंबण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यात आली. तसंच संबंधितांवर कारवाईची सूचना करण्यात आली आहे. त्यावेळी ठाणे शहर वाहतूक शाखेनं अशा प्रकारची कारवाई यापूर्वीच सुरू केल्याचं पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी स्पष्ट केलंय. अशा वाहन चालकांविरोधात इतरांच्या जीवितला धोका निर्माण केल्या प्रकरणाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान बेशिस्त वाहन चालकांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं काळे यांनी स्पष्ट केलं. केवळ मौज मजा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यामध्ये गुंतवून हात चलाखीनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 40 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 661 ग्राम सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपये रोख रक्कम असा 29,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. विशेष म्हणजे यातील 2 आरोपी रेल्वेने प्रवास करून वृद्धांना जुनी ओळख दाखवून फसवत असल्याचं समोर आलंय. ठाणे शहरातील परिसरातील रस्त्यानं चालणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असतानाच बँकेत असलेल्या नागरिकांना बोलण्यामध्ये गुंतवून नोटांसारख्या दिसणाऱ्या कागदाचं बंडल देऊन त्यांच्या अंगावरील दागिने आणि त्यांच्या अंगावरील दागिने काढण्याचं सांगून त्यांची फसवणूक होत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळताच त्यांनी 4 पथकांची निर्मिती केली होती. त्या पथकाने ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणी शोध करून सदरच्या आरोपींना अटक केली आहे. या आरोपींवर मुंबईसह राज्यातील इतर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत. या आरोपींमध्ये राजू कृष्णा शेट्टी, रमेश कुमार जयस्वाल, विलास दळवी, दिनेश सुराडकर, संजय महांगडे यांचा समावेश आहे. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये सर.
छुट्टे नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळकडामध्ये शेवटी पुन्हा एकदा, TMT मधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तिकिटामध्ये 50% सवलत। ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या ग्राह्यतेवर मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, आणि हातच्या लखीनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला अटक। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141, आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com। तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।